नमस्कार मित्रांनो, परफेक्ट प्रमाण वापरून बिना भाजणीचे झटपट कोंबडी वडे कसे बनवता येईल हे आपण आज पाहणार आहोत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, पण मी आज माझी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व सबस्क्राईब करून जावा. तर काय करायचं आहे, काळी मिरी 4-5 घ्यायची आहे, धणं 1 चक्रफूल घ्यायचं आणि थोडंसं मेथीचं दाणं घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट फक्त हे भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही कारण त्याची चव कडवट लागते मसाल्याची नंतर. आणि ती थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी नंतर काय करायचं, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी बेसनचं पीठ, लाल तिखट, मीठ, हळद आणि 6 तासांसाठी मी उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये, ती काढून घ्यायचं आहे पाणी आणि त्याची पेस्ट करायची. नंतर जो आपण मसाला बारीक केलेला होता तो टाकून घ्यायचा आणि कडकडीत गरम तेल करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी वापरून त्याचा मऊ पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा तेल वगैरे काही वापरायचं नाही, थोडंसं थोडं पाणी वापरून त्याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. नंतर त्याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि गोल एका भांड्यावरती किंवा कशावरतीही एका पॉलिथिनवरती तेल लावून तुम्ही थापू शकता. मी मला असं सोपं पडतं म्हणून मी असे करत आहे, तुम्ही कसंही करू शकता. आता त्याला गोल आकार द्यायचा आहे, पातळ थापायचे आहे, त्याच्या कढाई दाबून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये होल पाडायचा आहे. नाही पाडलं तरी चालेल होल, तशीच पुरी आणि तळलं तरी चालेल. बघा मला असं आवडतं म्हणून मी असं करते. आणि गरम तेल करून त्याच्यामध्ये सोडायचा आहे तो वडा. हे बघा अशा पद्धतीने वर आल्यानंतर ते असं तेल त्याच्यावरती घालवत तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते फुगेल. हे बघा तळलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही करून पहा. आणि जर तुम्हाला हे रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.